जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरिशोरीतील पोलीस स्टेशनतर्फे पोलीस स्टेशनच्या आवारात वेगवेगळ्या जातींच्या सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली। पिंपळगाव हरिशोर पोलीस स्टेशन व पिंपळगाव हरिशोर ग्रामविकास विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी वेगवेगळ्या जातींचे 50 वृक्षांची लागवड करण्यात आली। या प्रसंगी आषाढी एकादशी निमित्त झालेल्या यात्रेचे उत्तम नियोजन व सहकार्याबाबत यात्रा उत्सव समिती, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास विद्यालय अध्यक्ष, मुख्याध्यापक, स्टाफ तसेच पार्किंग कामी विशेष मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पिंपळगाव हरिशोर येथील ग्रामविकास विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते। गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामविकास विद्यालयाचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानानं पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या वृक्षारोपणामध्ये सर्व देशी जातीचे झाडं, वड, पिंपळ, लिंब, चिंच या प्रकारचे झाडं, दाट वृक्ष झाडी सावली देणारी झाडं अशी लावण्यात आले। विद्यार्थ्यांनी त्याच्यात सहभाग घेऊन आनंदाने वृक्षारोपण केले। वृक्षारोपणानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळगावातील ज्या माननीय व्यक्तींनी आणि संस्थांनी पोलिसाला गर्दी नियंत्रणासाठी व सुव्यवस्थेसाठी मदत केली त्या मान्यवरांचे हे सत्कार पोलीस दलातर्फे करण्यात आले। आणि यापुढेही पिंपळगावातील ग्रामस्थांचे मदत घेऊन पुढील कार्यक्रम पोलीस पार पाडतील अशी सर्वांमध्ये चर्चा झाली। हा अत्यंत स्तुत्य उपक्रम पिंपळगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी आयोजित केला, त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडतील यापुढेही अशी ग्वाही देतो। प्रदर्शन बातम्यांसाठी राकेश सुतार, पाचोरा।